पक्षांच्या नावाखाली गोळा केलेला पैशांचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशासोबत गद्दारी केली आहे म्हणून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गंगापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच गंगापूर तहसील कार्यालयातील तहसीलदार सतीश सोने यांना निवेदन देण्यात आलंय. किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांमध्ये घोटाळा केला असून देशासोबत त्यांनी गद्दारी केली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष सुभाष कानडे, बाळासाहेब चव्हाण, रमेश निश्चित, आबासाहेब शिरसाट, मुकुंद जोशी, कैलास साबणे, श्रीलाल गायकवाड, बाळासाहेब घनघटे, गोकुळ तांगडे, कारभारी दुबिले, उत्तमराव गुडेकर, भानुदास पवार, शिवाजी मिसाळ, कांता टेमकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.